नमस्कार. सोलापूर वृत्तदर्पणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर. मोबाईल 9225919225. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक आहेत साई सुपर मार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपर मार्केट. सोलापूर शहर जिल्ह्यासाठी बजाज टू व्हीलरचे अधिकृत डीलर आहेरकर ऑटोमोबाईल्स मुरारजी पेठ सोलापूर. मिळवा 5 फ्री सर्व्हिसेस, 5 वर्षांचा फ्री ओन डॅमेज इन्शुरन्स, 5 वर्षांची फ्री वॉरंटी, म्हणजेच रुपये 9,800 पर्यंतची बचत. माजी मंत्री आनंदराव देवकर यांच्या पार्थिवावर राजूर गावी शासकीय इतमामात करण्यात आला अंत्यसंस्कार. माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, आमदार गणपतराव देशमुख, पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची होती उपस्थिती. विना परवाना आंदोलन केल्याप्रकरणी महापौरासह अन्य कार्यकर्त्यांवर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल. बारामतीचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दादा साळुंके यांची उजनी धरणाच्या ब्रिज खाली झाली हत्या. बारामती परिसरात या हत्येनं उडाली खळबळ. पोलीस आरोपींच्या शोधात. सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे नियोजन अंतिम टप्प्यात, शंकर नवले यांनी दिली माहिती. आणि मोडणीम वितरिकेचे पाणी बंद करू नये, मोडणीम ग्रामस्थांनी दिला इशारा. या ठळक बातम्यांचे प्रायोजक होते ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर. मोबाईल 9225919225. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक होते साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. सोलापूर शहर जिल्ह्यासाठी बजाज टू व्हीलरचे अधिकृत डीलर आहेरकर ऑटोमोबाईल्स मुरारजी पेठ सोलापूर. मिळवा 5 फ्री सर्व्हिसेस, 5 वर्षांचा फ्री ओन डॅमेज इन्शुरन्स, 5 वर्षांची फ्री वॉरंटी, म्हणजेच रुपये 9,800 पर्यंतची बचत. आता बातम्या विस्ताराने. राज्याचे माजी मंत्री आनंदराव देवकते यांच्या पार्थिवावर राजूर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी मंत्री आनंदराव देवकते यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी 3 वाजता राजूर येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. आनंदराव देवकते यांचं प्रदीर्घ आजारानं शुक्रवारी सायंकाळी निधन झालं. आनंदराव देवकते यांनी 1978 पासून सलग 25 वर्ष दक्षिण सोलापूर तालुक्याचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. ते दूध संघाचे अध्यक्ष होते. याचबरोबर राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदीही त्यांची वर्णी लागली होती. जिल्ह्याच्या काँग्रेस राजकारणात मुलुक मैदान तोप म्हणून त्यांच्या वक्तृत्वाकडे पाहायला जायचं. त्यांचा पार्थिव राजू येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. शहर जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील काँग्रेसप्रेमी तसेच देवकते समर्थक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दुपारी राजूर येथे येऊन देवकतेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं, तसेच कुटुंबियांचं सांत्वन केलं. संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यावर आनंदराव देवकतेंच्या निधनानं दुःखाचा सावट आहे. त्यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. शासकीय इतमामात दुपारी 3 नंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महापौर शोभा बनशेट्टी, नगरसेविका संगीता जाधव यांच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांची प्रतिमा लावून हुतात्मा चौकातील 4 पुतळा येथे अवमान करून निदर्शने केल्याप्रकरणी सोलापूर शहराच्या महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह 8 ते 10 जणांविरुद्ध
फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेविका संगीता जाधव, संदीप जाधव, जगदीश यनगुंडी, अमोल गायकवाड यांच्यासह 8 ते 10 जणांचा गुन्ह्यात समावेश आहे. अहमदनगर येथे काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा लावून अशाच प्रकारचे आंदोलन केले होते. तसेच आंदोलन सोलापुरातील शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी 6:30 हुतात्मा चौकात केले होते. या आंदोलनात राहुल गांधी यांची प्रतिमा विनापरवाना लावल्याचा काँग्रेसने आरोप केला. या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून महापौरांसह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. मोडणीम वितरिकेचे पाणी बंद करू नये असा इशारा मोडणीम ग्रामस्थांनी दिला आहे. मोडणीम शिवारात अरणमार्गे मोडणीम वितरिकेच्या माध्यमातून मंगळवारी पाणी आलं, मात्र या भागातील वळे येथील 6 नंबर मायनर आणि भेंड येथील भुईटेंची चिमणी या दोन ठिकाणी रात्रीच्या वेळी मोडणीमकडे जाणाऱ्या पाण्यातून रात्रभर पाणी घेतलं जातं, त्यामुळे मोडणीमचे बंधारे भरण्यास उशीर होत आहे. पाण्याचा प्रवाह जर जोरदार असेल तरच वेताळ देवस्थानापासून सुर्वे प्रांतपर्यंत राहिलेले बंधारे भरले जातील, अन्यथा मागील शेतकऱ्यांनी रात्री अपरात्री दरवाजे उघडून पाणी घेतल्यास या भागातील बंधारे भरणार नाहीत. सध्या मोडणीम आणि परिसरात यंदाच्या वर्षी एकही दमदार पाऊस झाला नाही, त्यामुळे खरीप आणि रब्बी पिकांची पेरणीच झाली नाही, तर जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. जर उजनीच्या चालू असलेल्या पाण्यानं बंधारे भरले गेले तर ओढ्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही मार्गी लागेल. तसेच मोडणीमच्या निम्म्या भागात पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणी पातळी वाढेल आणि त्यामुळे मोडणीमकरांना पुरेसे पाणी पिण्यास मिळेल. तर सध्या मोडणीमधील दत्तनगर, श्रीराम चौक, संभाजीनगर, शिवाजीनगर या भागातील बोअरचे पाणी कमी झाले आहे. तरी सदर बंधारे पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचं असून तरच या भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. अन्यथा बंधारे न भरता पाणी बंद केल्यास मोडणीमधील सर्वपक्षीय शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सत्यशोधक संघ, रिपाई मातंग आघाडी, बहुजन समाजवादी पार्टी यांसह मोडणीमचे सर्व माजी सरपंच आणि सदस्य व्यापारी यांनी मोडणीम बंद ठेवून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मोडणीम येथे 9 तारखेला मंगळवार मोडणीम शिवारामध्ये पाणी या ठिकाणी आलेलं आहे, परंतु मोडणीमध्ये या ठिकाणी पाणी पोचत असताना उजनी, वळ, भेंड आणि आरण या शिवारातून पाणी या ठिकाणी जात आहे. हे जात असताना वळ्यातील 6 नंबरचा मायनर, वरवडीतील भुईट्यांची चिमणी या ठिकाणी मायनर, हे शेतकरी सातत्यानं या चिमणीच्या माध्यमातून पाणी घेत आहेत, त्यामुळे पाण्याचा फ्लो सातत्यानं कमी होत आहे. त्याचबरोबर पाटबंधारे विभागाकडं माणसांची या ठिकाणी कमतरता असल्यामुळं ते अधिकारी या ठिकाणी सारखं फिरत आहेत, परंतु पाटबंधारे विभागाकडं माणसांची, कामगारांची संख्या कमी असल्याकारणानं मोडणीम आणि परिसरातील जवळजवळ 40 तरुण सातत्यानं ज्या ठिकाणी हे मायनर आहेत त्या मायनरवर रात्रंदिवस गस्त घालत आहेत. तरी देखील काही शेतकरी थोड्या अवधीमध्ये येऊन पाणी उचलून पाणी पुढं नेण्याचा अडथळा तयार करत आहेत. तर याची ताबडतोब या ठिकाणी पाटबंधारे विभागानं दखल घेऊन मोडणीम येथील सुर्वे प्रांतचे सर्व बंधारे भरण्यास मदत करावी, हे सर्व मोडणीमकर नागरिकांच्या वतीने मी नम्र विनंती करतो. कुर्डी येथे हुमणी कीड लागलेल्या ऊसांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील कुर्डी येथे हुमणी लागलेल्या ऊसाचे पंचनामे पंढरपूर येथील कृषी विभाग तसेच तहसीलदार यांच्या आदेशानुसार तलाठी आणि कृषी सहाय्यक घेरडे हे स्वतः शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन हुमणी लागलेल्या ऊसांचे पंचनामे करीत असताना दिसत आहेत. कृषी सहाय्यक घेरडे म्हणाले की वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही ज्या शेतकऱ्यांचे हुमणी लागलेले ऊस जळालेले आहे त्यांचे पंचनामे करून वरिष्ठांकडे पाठवून शेतकऱ्यांना शासनामार्फत अनुदान दिले जाईल, ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. ज्या शेतकऱ्यांचा खरोखरच हुमणी किडीने जळालेला ऊस असेल अशा शेतकऱ्यांना शासनामार्फत अनुदान दिले जाणार आहे. यावेळी शेतकरी म्हणाले की ऊसाला प्रत्येक एकरी 40,000 खर्च झाला असून हुमणीने ऊस पूर्णपणे जळालेला आहे, तरी शासनाने शेतकऱ्यांना हुमणीने जळालेल्या ऊसाचे अनुदान लवकरात लवकर मिळावं अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अमोल गुरव,
वृत्त दर्पण न्यूज पंढरपूर। सरकारच्या वतीनं जे पंचनामे चालू आहेत इथं कृषी सहाय्यक अधिकारी तलाठी मॅडम सगळे हजर झालेत, तर ह्या ऊसाचं बघितलं तुम्ही संपूर्ण बेटाच्या बेटा अशी उकडून पडली ती हुमणीनं सगळं नुकसान करून टाकलं शेतकऱ्याचं, तर शेतकऱ्याला लवकरात लवकर पंचनामे तर चालू आहेत पण त्याची नुकसान भरपाई लवकर मिळावी एवढीच इच्छा आहे शासनाकडून। डाळिंबाच्या बागा गेले त्या ऊसाचं असं हुमणीनं सगळी उद्ध्वस्त झाली ती, यातून सावरण्यासाठी लवकरात लवकर शासनानं शेतकऱ्याला मदत करावी। ऊस एकर लावलेला आहे तेव्हापासून आता ऊस पाक जळायला लागलेला आहे, जळलाय हुमणी वाचून किती 40,000 रुपये खर्च झालेला आहे, तरी शासनानं नुकसान भरपाई मिळावी तुरंत। पंचनामा चालू आहे, पंचनाम्यामध्ये हुमणी निघते ऊसाखाली। आता घेऊयात एक छोटासा ब्रेक, आपण पाहत राहा सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल। स्वामी समर्थांचा सहवास लाभलेल्या अक्कलकोटच्या पावन नगरीत प्लॉट बुकिंग करा, समर्थाच्या मातीशी नाते जोडा। फक्त नवरात्र मुहूर्तावर रुपये 21,000 भरून प्लॉट बुक करा, 5 ग्रॅम सोने व 10 ग्रॅम चांदी हमखास भेट घ्या, दरमहा 10,000 हप्ता भरा प्लॉट खरेदी करा। प्लॉट मध्ये उत्तम गुंतवणुकीची संधी। समर्थ सरोवर साइट अक्कलकोट सिटी मध्ये BCA BBA कॉलेज लगत NATP लेआउट मंजूर, एक वेळ अवश्य भेट द्या। पाण्याची सोय अंतर्गत 9 व 12 मीटरचे रस्ते, विजेची सोय, NATP लेआउट मंजूर, आकर्षक गेट व स्वतंत्र तार कंपाऊंड, मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा व बगीचा। संपर्क ज्ञानोबा चिप्पा, मोबाईल 81 80 94 04 09 आणि अनिल चिप्पा, मोबाईल 81 80 94 04 08। न्यू भारत फॅशन, शूटिंग शर्टिंग, लेडीज टॉप, ड्रेस मटेरियल, कुर्तीज, लेगिन्स, सर्व काही एकाच छताखाली। दिवाळी व दसऱ्यासाठी आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तयार। न्यू भारत फॅशन, पत्ता 13 आनंद नगर, इंदिरा नगर रोड, विजापूर रोड, सोलापूर। मोबाईल 99 75 77 74 21। वटकर बंधू यांचे बालाजी आटा चक्की, 1 HP 2 HP 3 HP 2-in-1 व हॉटेलसाठी ग्रेव्ही मशीन, सर्व मॉडेल्स उपलब्ध। 15 मिनिटात 5 किलो दळणारी एकमेव बालाजी आटा चक्की। आटा चक्की मधील विविध व्हरायटीज एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण वटकर बंधू यांचे बालाजी आटा चक्की। दसरा दिवाळी निमित्त प्रत्येक आटा चक्कीवर विशेष डिस्काउंट, मोटारची वॉरंटी ऐवजी गॅरंटी देण्यात येईल। पत्ता शॉप नंबर 1 व 2, बॉम्बे पार्क कमानी लगत, जुळे सोलापूर, डीमार्ट जवळ जुळे सोलापूर। मोबाईल 98 22 25 1876। सोलापुरा प्रथमच श्री श्याम वंदना महोत्सव, एक श्याम श्री बनसेवाले के नाम, सामूहिक विवाह सोहळ्याचे प्रणेते श्री ब्रिज मोहनजी पोपलिया यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 20 आणि 21 ऑक्टोबर रोजी भारतात प्रथमतः आपल्या सोलापूर शहरात 3D अॅनिमेशन प्रोजेक्ट मॅपिंग व्हिज्युअल इफेक्ट कार्यक्रम 100x20 च्या स्क्रीनवर भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। दिनांक 21 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी 3 पासून प्रसिद्ध कलाकारांचा मनमोहक नृत्याविष्कार आणि श्री श्यामदेवाचं गुणगान। या कार्यक्रमात अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून जलाभिषेक, जंगल गणरायाचं दर्शन, समुद्र पशुपक्षी यांची हुबेहू प्रतिकृती सादर केली जाणार आहे। उत्सव स्थळ पर्ल गार्डन, सोलापूर पुणे हायवे, रूपा भवानी मंदिराजवळ, सोलापूर। सांगोला शहरातील प्रसिद्ध डॉक्टर परेश खंडागळे व डॉक्टर स्वाती खंडागळे यांचे सुश्रुत हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त असणारे हॉस्पिटल, मुलगी झाल्यास मोफत प्रसूतीची सवलत देणारे हॉस्पिटल म्हणजेच सुश्रुत हॉस्पिटल।
पत्ता कडलास रोड सांगोला, संपर्क 75 88 50 61 97, गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा। शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सोलापूर वृत्तदर्पण आयोजित अतिथी संपादक या कार्यक्रमांतर्गत या पुढील बातमीपत्र तेजश्री कुलकर्णी हे देतील। नमस्कार, मी तेजश्री कुलकर्णी, अतिथी संपादक वृत्तदर्पण न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांचे स्वागत करते। सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे। सोलापूर विद्यापीठ युवा महोत्सवाचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे। येत्या 20 ते 23 ऑक्टोबर रोजी सिंहगड अभियांत्रिकी येथे आयोजलेला युवा महोत्सव विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा असेल असं नियोजन आखत असल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर शंकर नवले यांनी दिली। सोलापूर विद्यापीठाचा उन्मेष सृजन रंगाचा हा 15वा युवा महोत्सव सिंहगडकरांच्या पाहुणचारासह सुयोग्य नियोजन, शिस्तीला महत्व देणारा आणि मुख्यतः या युवा महोत्सवात विद्यार्थ्यांना उत्तम सांस्कृतिक व्यासपीठ तर मिळेलच, त्याचबरोबर विचारांची आणि सामाजिक जागृतीची शिदोरीही सोबत देण्याचा प्रयत्न यंदा यजमान सिंहगड महाविद्यालय करणार आहे। प्रत्येक वर्षी युवा महोत्सवातील बक्षीस वितरणानंतर भोजनाऐवजी केवळ नाश्त्यावरच विद्यार्थ्यांना परतीची वाट पकडावी लागत होती। यंदा मात्र युवा महोत्सवाच्या समारोपावेळी कॅम्पस परिसरात आधी शोभायात्रा निघेल, सहभागी विद्यार्थ्यांना भोजन आणि मग बक्षीस वितरण असं नियोजन असेल। अन्यथा अनेक युवा महोत्सवातून परतीच्या वाटेवर जाताना हाती बक्षीस आणि पोट उपाशी असं चित्र मागील काही युवा महोत्सवातून दिसून आलं होतं। यंदा हा सकारात्मक बदल करीत सिंहगडकरांच्या पाहुणचारात काही उणीव नसणार असं नियोजन आखलं जात आहे। संस्था सचिव संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली नेटके नियोजन आणि आखणी सुरू आहे। यंदाच्या युवा महोत्सवाच्या तयारी आणि पाहणीसाठी विद्यार्थी मंडळ संचालक प्राध्यापक सूर्यकांत शिंदे, विद्यापीठ युवा महोत्सव समितीतील प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी सिंहगड अभियांत्रिकीला भेट दिली अशी माहिती प्राचार्य नवले यांनी दिली। आपल्या सर्वांना माहित आहे की सोलापूर विद्यापीठाचा 15वा युवा महोत्सव आमच्या महाविद्यालयामध्ये दिनांक 20 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे आणि हा युवा महोत्सव या ठिकाणी होत असताना आमची आता बऱ्यापैकी तयारी आमची झालेली आहे आणि मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही एकदा युवा महोत्सव घेतलेला असल्यामुळे आम्हाला युवा महोत्सव थोडासा एक्सपिरियन्स असल्यामुळे यावर्षी आम्हाला युवा महोत्सव करताना फारशी अडचण येणार नाही असं जाणवत आहे आणि त्याचबरोबर आम्हाला विद्यापीठाने ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स पुरेपूर पाळण्याचा आणि इथे येणाऱ्या सहभागी सर्व कलाकारांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी जे लागणारे व्यासपीठ आहे ते व्यासपीठ अगदी योग्य पद्धतीने व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करणार आहोत। आमच्या या युवा महोत्सवामधून खरं तर मला आपल्या पत्रकार बंधूंनाच आभार मानायचं आहे की पत्रकार बंधूंनीच आम्हाला एक सूचना केली होती युवा महोत्सवामधून आपण काहीतरी एक सोशल मेसेज द्यावा आणि म्हणून यावर्षी आम्ही एक युवा महोत्सवातून खूप चांगला सोशल मेसेज दिलेला आहे। मागच्या 2 वर्षापूर्वी सुद्धा आम्ही त्यावेळी दुष्काळ होता तर दुष्काळाच्या निवारणासाठी आम्ही एक मेसेज दिलेला होता, शेतकऱ्यांसाठीच एक मेसेज होता। आपण यावर्षी आपल्या सर्व आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये महिलांचं जे घट्ट प्रमाण आहे आणि बेटी बचाव बेटी पढाव हा जो गव्हर्नमेंटचा आपला जो एजेंडा आहे त्यालाच पुढे नेत आम्ही एक पाऊल स्त्री सन्मानासाठी असा आमच्या युवा महोत्सवातून आम्ही एक मेसेज देत आहोत आणि आमच्या त्यामुळेच आमच्या या युवा महोत्सवामध्ये आमच्या जेवढे काही कार्यक्रम असणार आहे त्या सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणी फक्त महिला प्रतिनिधीच आपल्याला बघायला मिळते की म्हणून त्यापुढे जाऊन जेवढेही काही रंगमंच आहेत त्या सगळ्या रंगमंचांना सुद्धा महिलांचीच नावं आम्ही दिलेले आहेत। आमचं पूर्ण कोऑर्डिनेशन ह्या आमच्या विद्यार्थिनी आणि आमच्या महिला प्राध्यापिका ह्याच करणार आहेत आणि या युवा महोत्सवातून आपण आपल्या महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल आम्ही सुद्धा पुढे घेतलेलं आहे अशीच अपेक्षा आपल्या सर्व समाजाने पुढे घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या इथे येणाऱ्या सर्व तरुण युवा महोत्सवामध्ये सामील होणाऱ्या सर्व तरुणांना असं आवाहन करतो की आपण सर्वांनी स्त्रियांचा आपण सन्मान करूयात आणि स्त्रियांना एक त्यांच्या समाजातलं एक चांगलं स्थान आपण निर्माण करून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ। डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय भव्य रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत सुरवसे प्रशालेतील 550 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्या उज्ज्वलाताई साळुंके, डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे शहर उपाध्यक्ष तथा सुरवसे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक डांगे, सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख पांडुरंग सुरवसे, ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग वनकडे, रंगनाथ चौखंडे, शिल्पा शटगार,
सचिन लांडगे आदी शिक्षकवृंद बहुसंख्येने उपस्थित होते. डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद ही राज्य स्तरावर शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवत असते, त्याचबरोबर समाजाभिमुख उपक्रमाने सतत सक्रिय असते. याही वर्षी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून इयत्ता 1 ते 8 विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा 1-4 गटात घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्ह्यातून 15,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्राचार्य साळुंके यांनी विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून आपल्या भविष्याचे पैलू उलगडावे अशा शब्दामध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या प्रशालेतील 500 अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत आणि यातूनच आपल्याला नवनवीन असे चित्रकार मिळतील. मुलांचा आवडीचा विषय असल्यामुळे मुलं अतिशय या स्पर्धेमध्ये रममाण झाली आहेत. बक्षिसे सुद्धा छान छान आहेत आणि पंजाब प्रदेश परिषदेचं काम स्तुत्य आहे. त्यांचे अनेक चांगले उपक्रम आहेत आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शिक्षक परिषदेच्या वतीने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असतो, वाढदिवस असतो, त्यानिमित्ताने जिल्ह्यामध्ये रंगभरण स्पर्धा आयोजित केलेली आहे. साधारणतः आपल्या जिल्ह्यातील 7 तालुक्यातून 14,000 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. परिषदेचं हे रंगभरण स्पर्धेचं 6वं वर्ष असून परिषदेमार्फत विविध अशा सामाजिक उपक्रमाचे उपक्रम राबवले जातात. आदर्श शिक्षक पुरस्कार, भवन विद्यार्थी पुरस्कार, तसेच शिक्षकांच्या पाल्यांचं देखील शैक्षणिक साहित्य देऊन जे गोरगरीब विद्यार्थी आहेत समाजामध्ये त्यांना आर्थिक मदत देखील संघटनेमार्फत केली जाते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ चौखंडे यांनी केले तर आभार परमेश्वर होनकडे यांनी मानले. ऑनलाईन औषध खरेदीविषयी डॉक्टर जगन्नाथ शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ऑनलाईन औषध खरेदी करताना ग्राहक रुग्ण त्यांच्याकडून घेतलेल्या औषधांची केवळ किंमत पाहतो, त्याची गुणवत्ता काय आहे आणि त्याचा परिणाम काय होणार हे त्याला कळत नाही. तुमच्या जवळचा असलेला औषध विक्रेता हा उच्च शिक्षण घेऊन तुमच्याशी सामाजिक बांधिलकी जोपासत असतो. तो तुम्हाला विविध प्रकारची सेवा देत असतो. मी खात्रीने एक गोष्ट सांगतो, तो तुम्हाला कधीही फसवणार नाही, असं प्रतिपादन ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केलं. ते बार्शी येथे औषध विक्रेत्यांना मार्गदर्शन कार्यक्रमापूर्वी शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील, बसवराज मनुरे, राजशेखर बारोळे, राजेश विरपे, प्रशांत खलिपे, अभिजित गाडवे, सुधीर राऊत, शरद पाटील, मनीष बदलवा, मोईज काजी, प्रभुलिंग शहाणे, अमित आपटे, सचिन साखरे, गणेश बारसकर, नितीन लोखंडे, प्रशांत थोरबोले आदी उपस्थित होते. जगन्नाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रोत्साहन दिलेल्या जेनेरिक औषधांच्या बाबत त्या औषधांची गुणवत्ता आणि रुग्णाच्या आरोग्याची काळजी याचा प्रामुख्याने विचार करणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांना पर्यायी औषध देताना त्यांना पर्यायी ब्रँडची दर्जेदार औषधे दिली जाण्यासाठी नियमांची गरज आहे. ते पुढे म्हणाले, औषधांच्या किमती ठरविण्याचा निर्णय हा शासनाच्या अखत्यारीतील बाब आहे. परदेशी कंपन्यांना विक्रीसाठी उपलब्ध औषधांच्या किमती आणि इतर औषध विक्रेत्यांच्या किमतीमध्ये मोठी तफावत दिसून येते. परदेशी कंपन्यांनी यापूर्वी देशावर राज्य केलं तशी परिस्थिती निर्माण होऊ नये. वाढत्या लोकसंख्येनुसार आणि इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं यासाठी फार्मसी कॉलेजच्या वाढत्या संख्येला आमचा विरोध मुळीच नाही. M+M या औषध दुकानातून अनेक आजारांवरील रुग्णांना औषधे किती प्रमाणात घ्यावी, कशा रीतीनं घ्यावी, आहार कसा असावा, व्यायाम कोणता करावा, उंचीनुसार त्यांचं वजन किती असावं, रक्तातील साखरेचे प्रमाण, स्वच्छ पिण्याचे पाणी अशा अनेक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
नव्याने अद्ययावत होत असलेल्या M+M या दुकानातून होत आहे. अशा प्रकारची 1000 अधिक दुकाने आजपर्यंत सुरू झाली असून राज्यभरात 5000 दुकानातून अधिकच्या सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. परदेशातून येणाऱ्या वॉलमार्ट अमेझॉन सारख्या कंपन्यांऐवजी स्वदेशी व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळावं यासाठीही जनजागरण सुरू आहे असंही ते म्हणाले. याच्या बाबतीमध्ये जनजागरण आम्ही सुरू केलं. रोग आणि त्यावरील उपाय याचं जनजागरण आम्ही करतोय. सर्वसामान्य ग्राहकांना औषधी आणि रोग याच्याबद्दल माहिती देण्याचं काम, पेशंट काउन्सिलिंग करायचं काम आणि त्यामध्ये जे काही दुर्धर अशा रोगांमध्ये कस्टमरला मदत करण्याची, रुग्णांना जास्तीत जास्त सर्व्हिस देण्यासाठी ही शॉपी आम्ही उघड आणलेली आहे. आणि ह्या मेडिसिन प्लसमध्ये मोरमध्ये आमचं स्पष्ट म्हणणे की आम्ही औषधं देऊ पण औषधांबरोबर अधिक काही अजून काही बांधून तुम्हाला देऊ, त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि कुठेतरी सर्वसामान्य किंवा समाजाचं सार्वजनिक आरोग्य सुधारण्याचं आम्ही विडा उचललेलं आहे. आणि त्यामध्ये ही 107 आमची सुवर्ण 1007 आमची शॉपी ही आज आम्ही बार्शीमध्ये आणतोय. या देशामध्ये 5000 अशा शॉप्या निर्माण करण्याचा आमचा संकल्प. यावेळी शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक सुनील मोरे, हेमंत गांधी, डॉक्टर मोरे, विजय वाई कोंढारे, राजेश राऊत, सचिन मांजरे, राजेश घुटे, नाना थिटे, प्रशांत चाकोते, गणेश माने, नितीन मोरे, गणेश काळे, शिरीष कदम, नाना जाधव, अविनाश तोडकरी आदी उपस्थित होते. पंढरपूरचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांचा वाढदिवस विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. पंढरपूरचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांचा 31वा वाढदिवस पंचायत समितीमधील सर्व ग्रामसेवक आणि कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रमुख उपस्थिती म्हणून सभापती राजेंद्र जाधव पाटील आणि उपसभापती घोलप हेही उपस्थित होते. तसेच रविकिरण घोडके यांनी 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तालुक्याच्या विकास कामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गती घेतली, त्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. यावेळी डॉक्टर सतीश चव्हाण, पंचायत समितीमधील सर्व कर्मचारी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला. यावेळी भगवान कुलकर्णी, ज्योती पाटील, जयकुमार दानोळे, संतराम संकपाळ, विष्णू गवळी, महादेव भुसे, अरुण भुजबळ, डॉक्टर सत्यवान भिंगारे, विस्तार अधिकारी नरळे साखरे, पंचायत समिती सदस्य दादा मोटे आणि इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जय भवानी नवरात्र मंडळाच्या वतीने यंदा बालाजीच्या मंदिरात देखावा सादर केला आहे. तुळजापूर वेस येथील बलिदान चौकातील अग्रमानिनी जय भवानी नवरात्र उत्सव मंडळाने यंदा बालाजी मंदिराचा देखावा सादर केला आहे. या मंडळाच्या वतीने यंदा लेझिम पथक आणि ढोलताशा पथकांची जय्यत तयारी केली आहे. लेझिम पथकात 200 तर ढोलताशा पथकात 100 जणांचा ग्रुप तयार करण्यात आला आहे. वर्षभरात रक्तदान शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, मोफत आरोग्य तपासणी असे उपक्रम राबवले जाणार आहेत असे मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल खेडगीकर आणि ट्रस्टीचे सदस्य नागनाथ वाडकर यांनी सांगितले. जयभवानी तरुण मंडळ हे 1938 साली स्थापना झालेली आहे आणि जयभवानी नवरात्र महोत्सव हे दिवी स्थापना 1952 सालीपासून आज सगळेच आम्ही हे देवीचा उत्सव करतो. आम्ही आणि देवीच्या उत्सवामध्ये 9-10 दिवसाच्या उत्सवामध्ये सत्यनारायण पूजा घालतो आणि होम वगैरे करतो अष्टमीला आणि मिरवणूक काढतो. विजयादशमी दिवशी मिरवणूक असतो, लेझिम, रुपा, काश्या हे लावून काढतो. आणि या मंडळाचं जय भवानी तरुण मंडळ जवळजवळ 80 ते 81 वर्ष पूर्ण झाले आहेत काय. आणि या मंडळाची ख्याती म्हणजे की नाही, या मंडळाचं की नाही नाव लवलिक की नाही, नॅशनल कबड्डी चॅम्पियन असं खेळाडू महानगरपालिकेमध्ये उपायुक्त पदापर्यंत पोचलेले असे काय खेळाडू आहेत, कार्यकर्ते जिथले. आणि या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही दरवर्षी नवरात्र महोत्सव साजरा तर करतोच, त्याच्या व्यतिरिक्त काय आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही मोफत सहाय्य करतो काय. अजून पुढील काळामध्ये काय मंडळाच्या वतीनं काय मी ग्वाही देतो की याच्या पुढे सुद्धा आहे ना असंच आम्ही कार्य चालू ठेवणार आहे. यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते
अनिल भिंगारे, शशिकांत जेनुरे, शरद शिंदे, नामदेव हलसुरे, गिरीश अक्कलकोटे, जगदीश मुना आदी उपस्थित होते. बाळवेस येथील अंबिका नवरात्र व्यापारी मंडळाने दशासन रावणाचा वध हा देखावा सादर केला आहे. कस्तुरबाई मंडईजवळील बारामोरी चौकातील अंबिका नवरात्र उत्सव व्यापारी मंडळाने यंदा दशासन रावणाचा वध हा देखावा सादर केला आहे. या नवरात्र उत्सव मंडळाने गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. याबाबत अधिक माहिती सांगताना मंडळाचे राजाव काकडे म्हणाले, अंबिका नवरात्र महोत्सव व्यापारी मंडळाची स्थापना 1977 साली झाली. मंडळाचे 41वा वर्ष आहे. गेल्या अनेक वर्षापासून विविध देखावे आम्ही सादर करण्यात आले, जेणेकरून पौराणिक देखाव्यावर आमचे भर आहे. संत तुकाराम, बाजी प्रभू देशपांडे, परत झालं तर नाचरे मोरा आणि हे असे अनेक देखावे आम्ही इथे साजरे केले. ह्याच्या पुढेही आम्ही असेच चांगले देखावे साजरे करणार आहोत. सध्याचा देखावा दशानन रावणाचा वध हा देखावा सध्या आहे. आणि आमच्या मंडळाच्या वतीने ह्या 9 दिवसामध्ये विविध प्रकारचे 9 कार्यक्रम होतात. काल देखाव्याचे उद्घाटन झाले. आता ह्याच्यापुढे रविवारी महिलाची महाआरती आहे आणि महिलाचा एक टिपरी गरबा दांडिया गरबा हा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो. यावेळी संस्थापक सुरेश घोडके, सुधीर भिंगारे, शिवकुमार हिरेमठ, वीरेंद्र हिगमिरे, योगीनाथ बिजरगी, सिद्धाराम कवचे, चेतन पटेल, उत्सवाध्यक्ष अरविंद नरोणे, सोमशंकर नोलूर, मल्लीनाथ बिजरगी, श्याम आकाशे, नंदकुमार लोखंडे, बसुराज आयंगर, केदार ममाने आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामीकारक मजकूर छापल्याप्रकरणी लेखिकेचा ग्रामीण भागातून निषेध व्यक्त करण्यात आला. इतिहासाची मोडतोड करण्याचं काम हे सरकार करीत आहे असा आरोप हर्षल बागल यांनी केला आहे. सध्या छत्रपती संभाजी महाराजांचा आक्षेपार्ह उल्लेख लेखिकांनी प्रकाशकांनी केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असाही संभाजी ब्रिगेडच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या राज्यासह अनेक ठिकाणी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. हर्षल बागल यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्यानंतर सुद्धा या सरकारचं पोट भरलेलं नाहीये हे या ठिकाणी आम्हाला दिसून येतंय. त्याची कारणं अशी आहेत, ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारं पुस्तक रामदास स्वामी त्याच्या लेखिका डॉक्टर सौ शुभा साठे यांच्या समोर महाराष्ट्रानं संताप व्यक्त केल्यानंतर शुभा साठे यांनी माफी मागितली, पण हे प्रकरण बदनामीचं एवढ्यावर थांबलं नाही. या सरकारनं आशीर्वाद देऊन ठेवलेले लेखक जे पोचलेले आहेत ते लेखक हळूहळू आता बिळातनं बाहेर यायला लागलेले आहेत. नवीन पुस्तक आहे सर्व शिक्षा अभियानामध्ये सामील ज्याला केलं गेलेलं आहे, गोपीनाथ तळवळकर अशा लेखकाचं नाव आहे. त्या लेखकानं पुस्तक लिहिलेलं आहे संतांचे जीवन प्रवास आणि ते सर्व शिक्षा अभियानमध्ये पुस्तक सामील केलेलं आहे. त्याच्यामध्ये संत तुकोबाराय आणि त्यांची पत्नी यांचा पानापानावरती त्या ठिकाणी घोर असा अपमान केलेला आहे. जे नको आहे ते असं लिखाण त्याच्यामध्ये त्या पत्नीच्या तोंडातनं त्यांनी वधवून घेतलेलं आहे. म्हणजे संत तुकोबारायांचा अपमान, छत्रपतींचा अपमान, त्यांच्या संत तुकोबारायांच्या पत्नीचा अपमान एवढ्यावरच हे प्रकरण थांबलेलं नाही. याच सर्व शिक्षा अभियानामध्ये प्रग सहस्रबुद्धे नावाच्या लेखकाचं छत्रपती राजा शिवाजी हे देखील एक पुस्तक सामील केलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये सहस्रबुद्धेंनी तर आपल्या बुद्धीचा कहरच केलेला आहे. ते असं त्यांनी असं दाखवलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास दाखवण्याचा खटाटेप त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे. मुळामध्ये इतिहास हे सांगतो, इतिहासाचे पुरावे आम्हाला असं सांगतात की छत्रपतींची आणि रामदास स्वामीची कधीही भेट झालेली नाही, तरी सुद्धा सहस्रबुद्धे यांनी छत्रपतींचा गुरु म्हणून रामदास स्वामी दाखवण्याचा जो काही केविलाना प्रयोग केलेला आहे याच्यावरून आम्हाला हेच लक्षात येतंय की विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हे सगळं आशीर्वादानंच चाललेलं आहे. इतिहासाची मोडतोड चालू आहे, इतिहासाची तोडफोड चालू आहे. आमच्या मराठेशाहीचा आमचा दैदिप्यमान पराक्रमी इतिहास या ठिकाणी बदलण्याचा हा मुख्यमंत्र्यांचा, विनोद तावडेंचा आणि इथल्या शिक्षण व्यवस्थेचा हा एक प्रयत्न आहे, हे एक मोठं षडयंत्र आहे आणि हे संभाजी ब्रिगेड येणाऱ्या काळात हाणून पडल्याशिवाय राहणार नाही. आता पाहूयात इतरही काही महत्वाच्या घडामोडी. पंढरपूर पंचायत समितीमध्ये गोवर आणि रुबेला रोगाविषयी तालुकास्तरीय टास्क फोर्स आढावा बैठक संपन्न झाली. या आढावा सभेमध्ये गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. लसीकरण 9 महिने ते 15 वर्ष बालकास MR देण्यात येणार आहे. लसीकरण डोस देण्यात येणार आहे. गोवर आणि रुबेला हा संसर्गजन्य रोग असून
हा संसर्ग रोग संसर्गजन्य होऊ नये म्हणून बालकाची प्रतिकार शक्ती वाढविणं याविषयी माहिती देण्यात आली. तसेच CRS संभाव्य रुग्ण कमी करणे, जास्तीत जास्त बालकांचे लसीकरण करणे, ठराविक वेळात लसीकरणांचे जास्तीत जास्त 95% उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गोवर आणि रुबेला या रोगाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील, उपसभापती अरुण घोलप, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, IMA अध्यक्ष आणि कटेकर, वैद्यकीय अधिकारी पंकज गायकवाड, संग्राम गायकवाड, वारकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जळगावकर, सर्व वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक आणि तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, सर्व डॉक्टर्स आणि अधिकारी उपस्थित होते. अमोल गुरव, वृत्त दर्पण न्यूज, पंढरपूर. बारामतीच्या उद्योजकाची टेंभुर्णीत हत्या करण्यात आली आहे. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीमानगर येथील भीमा नदीवरील पुलाखाली निर्गुण खून झालेल्या अनोळखी तरुणांच्या मृतदेहाची ओळख पटली असून तो मृतदेह बारामती येथील बांधकाम व्यावसायिक बिल्डर असून बारामती जवळील वंजारवाडी येथील दादासाहेब गणपत साळुंके यांचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्याचा निर्गुण खून केलेल्या आरोपींचा व स्विफ्टकारचा छडा लावण्याचे टेंभुर्णी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. टेंभुर्णी पोलिसांकडून सविस्तर मिळालेली माहिती अशी की दादा साळुंके यांचा अज्ञात मारेकऱ्यांना अज्ञात कारणावरून दगडाने ठेचून डोक्यात दगड घालून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या घटनेने टेंभुर्णी व बारामती परिसरात एकच खळबळ उडाली असून भीमानगर टेंभुर्णी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु मैताच्या अंगावरील कपड्यावर बारामतीच्या सिक्वेरा टेलरचा उल्लेख होता. त्यावरून टेंभुर्णी पोलिसांनी बारामती इंदापूर या भागात मैताचे फोटो सोशल मीडियावरून प्रसारित करून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. यामुळे सदर मृतदेह वंजारवाडीतील दादा गणपत साळुंके यांचा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान दादा साळुंके यांनी गुरुवारी रात्री 5:45 पुणे सोलापूर रोडवर पळसदेव हद्दीत एका हॉटेलमध्ये जेवण केले होते. नंतर तो त्याच्या स्विफ्ट कारमधून MH 45 AS 6400 इंदापूरकडे निघून गेला होता अशी माहिती तपासात समोर आली असून रात्री 10:02 पत्नीने त्यास मोबाईलवर संपर्क केला होता. तो त्याचा शेवटचा कॉल होता. तसेच अद्यापर्यंत साळुंके याची स्विफ्ट कार ही गायब आहे. साळुंके हा राष्ट्रवादी काँग्रेस सेलच्या जनरल कामगार युनियनचा माजी अध्यक्ष होता. बारामती MIDC लगतच्या वंजारवाडी येथील ते रहिवाशी आहेत. त्यांच्या आईने यापूर्वी वंजारवाडीच्या सरपंच उपसरपंच पदाची जबाबदारी सांभाळली आहे. शनिवारी सकाळी 10:30 शोकाकुल वातावरणात साळुंके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. दादा साळुंके यांच्या निर्गुण हत्येचा तपास करण्यासाठी टेंभुर्णी पोलिसांनी 2 स्वतंत्र पथके स्थापन करून तपास सुरू असल्याचे टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद खोबरे यांनी सांगितले. अनिल जगताप, वृत्तदर्पण न्यूज, टेंभुर्णी. पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर. मोबाईल 9225919225. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक आहेत साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. सोलापूर शहर जिल्ह्यासाठी बजाज टू व्हीलरचे अधिकृत डीलर आहेरकर ऑटोमोबाईल्स मुरारजी पेठ सोलापूर. मिळवा 5 फ्री सर्व्हिसेस, 5 वर्षांचा फ्री ओन डॅमेज इन्शुरन्स, 5 वर्षांची फ्री वॉरंटी, म्हणजेच ₹9,800 बचत. माजी मंत्री आनंदराव देवकर यांच्या पार्थिवावर राजूर गावी शासकीय इतमामात करण्यात आला अंत्यसंस्कार. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार गणपतराव देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची होती उपस्थिती. विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी महापौरासह अन्य कार्यकर्त्यांवर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल. बारामतीचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दादा साळुंके यांची उजनी धरणाच्या ब्रिजखाली झाली हत्या. बारामती परिसरात या हत्येनं उडाली खळबळ. पोलीस आरोपींच्या शोधात. सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे नियोजन अंतिम टप्प्यात, शंकर नवले यांनी दिली माहिती.
आणि मोडणीम वितरिकेचे पाणी बंद करू नये, मोडणीम ग्रामस्थांनी दिला इशारा। या ठळक बातम्यांचे प्रायोजक होते ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर, मोबाईल 9225919225। या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक होते साई सुपरमार्केट। सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट। सोलापूर शहर जिल्ह्यासाठी बजाज टू व्हीलरचे अधिकृत डीलर आहेरकर ऑटोमोबाईल्स, मुरारजी पेठ, सोलापूर। मिळवा 5 फ्री सर्व्हिसेस, 5 वर्षांचा फ्री ओन डॅमेज इन्शुरन्स, 5 वर्षांची फ्री वॉरंटी, म्हणजेच रुपये 9,800 पर्यंतची बचत। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। नमस्कार।